नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 9वी व इयत्ता 10वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या अभियांत्रिकी चित्रकला या विषयाच्या व्हिडिओ ट्युटोरियल्स मध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंदाचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण इंट्रोडक्शन टू ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन यामधील फर्स्ट अँगल मेथड या पद्धतीची माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रीएसएससी व्होकेशनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्री व्होकेशनल या अभ्यासक्रमावर आधारित एक डिजिटल व्हिडिओ बुक वर्षन 1.0 हे दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी प्रकाशित होणार आहे। या डिजिटल बुकचे वैशिष्ट्य हे आहे की सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित तयार करण्यात आलेले सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी अभ्यासासाठी उपलब्ध होण्यासाठी हे व्हिडिओ बुक प्रकाशित होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रीएसएससी व्होकेशनल या यूट्यूब चॅनलला आपण प्रथमतः भेट देत असाल तर या चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करावं व येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून तंत्रविषयाच्या विद्यार्थ्यांना शेअर करावं। विद्यार्थी मित्रांनो, स्तंभजन्य प्रक्षेप पद्धतीची ओळख आपण इंग्रजी म्हणतो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन। या व्हिडिओमध्ये आपण लंबजन्य प्रक्षेप पद्धतीची ओळख करून घेणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने त्या प्रमुख प्रक्षेप पातळ्या आहे त्यांची माहिती करून घेणार आहोत आणि प्रथम काटकोन पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु तृतीय काटकोन पद्धतीची माहितीचा व्हिडिओ हा स्वतंत्र राहील, कारण व्हिडिओची लांबी जास्त होत असल्याने आपण हा या ठिकाणी स्वतंत्र व्हिडिओ हा तयार करण्यात येईल। आता विषय प्रतिपादन मध्ये सर्वसाधारणपणे वस्तू जशी डोळ्यांना दिसते तशी काढली जाते। वस्तू लांब असेल तर तिची मापे लहान भासतील व जवळ असेल तर ती मोठी दिसेल। रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या एका उंचीच्या दिव्यांच्या खांब्याकडे पाहिले तर असे आढळून येईल की दूरचे खांब कमी उंचीचे भासतात, म्हणजे वस्तूची खरी मापे मिळवण्याच्या बाबतीत आपली नजर फसवते। म्हणून वस्तूचे चित्र तयार करताना आपण या चित्रमय पद्धतीचा वापर केला तर सर्वसाधारण आकार कळण्यापलीकडे फारसा उपयोग होत नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येऊन जाईल, आपण ज्यावेळेस एखाद्या हायवे वरती आपण उभा टाकलेलो असेल तर त्यावेळेस एकाच उंची असलेले जे खांब आहेत ते आपल्याला जवळचा खांब हा उंच दिसेल, पण जो खांब हा दूरचा आहे तो आपल्याला कमी उंच दिसेल। याच्यावरून काय लक्षात येईल आपल्याला की त्या पूलची आपल्याला उंची ही नेमकी किती आहे हे लक्षात यायला थोडा वेळ लागल। तेव्हा खरं वस्तूचा खरा आकार व तिची मापे मिळवण्यासाठी अभियांत्रिकी आरेखनात लंबजन्य प्रक्षेप पद्धतीचा वापर केला जातो, म्हणजे हीच मापे आपल्याला कळण्यासाठी आपण या ठिकाणी लंबजन्य प्रक्षेप पद्धतीचा अवलंब करणार आहोत। या पद्धतीने वस्तूचा खरा आकार, तिची लांबी, रुंदी, उंची ह्या मापासहित साधेपणाने दाखवला जातो, सोपेपणाने दाखवला जातो। यासाठी खालील दिलेली एक वस्तू विचारात घेतली आहे। या पद्धतीचे विशेष म्हणजे वस्तूची एका वेळी एकच बाजू लक्षात घ्यावायची, तिच्या पृष्ठभागाच्या कडेवरील सोयीस्करपणे घेतलेल्या बिंदूपासून निघालेल्या प्रकाश किरणे म्हणजे प्रक्षेपक, त्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोजेक्शन म्हणतो, वस्तूच्या मागे असलेल्या प्रक्षेप पातळीवर प्लेन ऑफ प्रोजेक्शन टाकतात। हे प्रक्षेपक प्रक्षेप पातळीला जेथे छेदतात ते सर्व बिंदू क्रमाने जोडल्यावर जो देखावा तयार होतो त्यास प्रक्षेप किंवा प्रोजेक्शन असे म्हणतात। हे प्रक्षेपक एकमेकांना समांतर असून प्रक्षेप पातळीस जर लंब असतील तर त्या देखाव्यास लंबजन्य प्रक्षेप देखावा किंवा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन असे म्हणतात। असे लंबजन्य प्रक्षेप देखावे खालील आकृत्यांना आपल्याला स्पष्ट करतात। आज या ठिकाणी एक छोटीशी आकृती दिलेली आहे, यामध्ये बघा हा जो ऑब्झर्वर आहे हा ऑब्झर्वर ह्या ऑब्जेक्टकडे पाहत आहे। ऑब्जेक्टकडे तुम्हाला लक्षात येऊन ऑब्जेक्टला तुम्हाला तीन बाजू ह्या ठिकाणी दिसत आहेत। एक समोरची एक बाजू दिसते, एक वरून एक बाजू दिसते आणि एक बाजून एक बाजू दिसते, बाजूची एक बाजू दिसते। पण ऑब्झर्वरला एक ध्यानात धरायचा, ह्या वस्तूचे आपल्याला विशिष्ट असं माप लक्षात घेण्यासाठी याची एकच बाजू आपल्याला सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊन ह्या ऑब्झर्वरनं पाहिल्यानंतर याची समोरची बाजू या ठिकाणी दर्शवण्यात आलेली, त्या एका बाजूवरून दोन मापे कळतात,
आता हा जरी समोरतील देखाव समोरील देखावा असला तरी त्या वस्तूची या ठिकाणी लांबी लक्षात येऊन जाईल आणि उंची लक्षात येऊन जाईल. आपण पुढे पाहणार आहोत. लंबजन्य प्रक्षेप पद्धतीमुळे आपल्याला वस्तूच्या संबंध आकाराचे एकदम चित्र न दिसता एका वेळेला एकच बाजू दिसते. आपण पाहिलं एका वेळेला आपल्याला एकच बाजू पाहायची आणि त्या एकाच बाजूमुळे आपल्याला मापे लक्षात घ्यायची. त्यामुळे देखाव्यात वस्तूची दोन मापे समजतात. तेव्हा वस्तूच्या आकाराची पूर्ण माहिती होण्यासाठी कमीत कमी दोन बाजूकडून पाहून लंबजन्य प्रक्षेप काढावे लागतात. म्हणजे आपल्याला फक्त एकच बाजू काढून उपयोग नाही लंबजन्य प्रक्षेप देखाव्यामध्ये. तर लंबजन्य प्रक्षेप देखाव्यामध्ये आपल्याला वस्तूच्या सर्व मापे करण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन देखावे हे या लंबजन्य प्रक्षेप देखाव्याच्या माध्यमातून काढणं आवश्यक आहे. आता प्रक्षेप पातळ्यावर चार चरण. आता प्रक्षेप पातळ्या कोणकोणत्या आहेत आणि चार चरण कोणकोणते आहेत. त्याला प्रक्षेप पातळ्याला म्हणतो आपण प्लेन ऑफ प्रोजेक्शन आणि चरणला म्हणतो फोर क्वाड्रंट. आपण पाहणार आहोत पुढे वस्तूचे लंबजन्य प्रक्षेप काढण्यासाठी प्रक्षेप पातळ्यांचे अस्तित्व मानावं लागते. लंबजन्य प्रक्षेप याच पातळ्यावर तयार होतात. यासाठी उभी व आडवी अशा दोन पातळ्या मांडल्या आहेत व त्यांना प्रमुख प्रक्षेप पातळ्या म्हणजे प्रिन्सिपल प्लेन्स ऑफ प्रोजेक्शन असे म्हणतात. आता आपल्याला पहिले लक्षात घ्यायचं चार चरण. आता चार चरणच्या अगोदर आपण लक्षात घेऊ पातळ्या. आता दोन पातळ्या कोणत्या आहेत. एक आहे ही उभी पातळी ज्याला आपण इंग्रजी म्हणतो व्हर्टिकल प्लेन आणि ही आहे आडवी पातळी याला इंग्रजी म्हणायचं आपण हॉरिझॉन्टल प्लेन. या दोन्ही पातळ्या आपल्याला अस्तित्व मानावं लागणार या ठिकाणी आणि त्या दोन पातळ्या ह्या एकमेकांना ह्या एक्स वाय रेषेमध्ये ह्या एक्स वाय रेषेमध्ये छेदलेल्या आहेत आणि ह्या एकमेकाला छेदल्यामुळं हे चार भाग तयार झालेले आहेत. हे पोकळ भाग हवेचे भाग तयार झालेले आहेत. व पाहणार आहोत आता आकृती दाखविल्याप्रमाणे त्या एकमेकांना काटकोनात असतात. आता ही उभी पातळी आणि ही आडवी पातळी ह्या एक्स वाय रेषेच्या माध्यमातून एकमेकांना काटकोनात आहेत. त्या रेषेला एक्स वाय रेषा असे म्हणतात. त्याला आपण एक्स वाय रेषा म्हणायचं किंवा ओरिजिन रेषा म्हणायचं किंवा ग्राउंड रेषा म्हणायचं. उभी पातळी व्हर्टिकल प्लेन स्थिर असून आता या ठिकाणी पहा व्हर्टिकल प्लेन या ठिकाणी स्थिर दाखवायची आपल्याला. तिला आपल्याला हलवायचं किंवा फिरवायचं नाही. आडवी पातळी हॉरिझॉन्टल प्लेन एक्स वाय रेषेभोवती गोल फिरू शकेल असे म्हणायचे. म्हणजे आपल्याला ही एक्स वाय आडवी पातळी जी आहे ती आपल्याला आवश्यकतेनुसार ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला ही फिरवावी लागणार आहे. या पातळ्यामुळे पोकळ अवकाशाचे चार भाग तयार होतात. आता ह्या दोन पातळ्यामुळे काय झालेलं आहे चार पोकळ भाग तयार झालेले आहेत. तर त्यांना आपण नावं दिलेली आहेत. पहिल्या भागाला नाव दिलेलं आहे फर्स्ट क्वाड्रंट आपण त्याला म्हणायचो फर्स्ट अँगल किंवा प्रथम काटकोन. दुसऱ्या पोकळ भागाला नाव दिलेलं आहे सेकंड क्वाड्रंट आपल्याला म्हणायचं याला द्वितीय काटकोन किंवा सेकंड अँगल. तिसऱ्या भागाला आपण नाव दिलेलं आहे थर्ड क्वाड्रंट याला आपण इंग्रजीमध्ये म्हणायचं तृतीय काटकोन थर्ड अँगल मेथड. आणि चौथ्या पोकळ भागाला नाव दिलेलं आहे फोर्थ क्वाड्रंट किंवा चतुर्थ अँगल हे आपण नाव दिलेले आहे. आता एक ध्यानात घ्या या ठिकाणी आणखीन ह्या एक्स वाय रेषेच्या अनुषंगाने फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल आपल्याला ह्या दोनच अँगल पद्धतीच्या सहाय्याने लंबजन्य प्रक्षेप देखावे काढायचे आहेत. तर फर्स्ट अँगल मेथडमध्ये आपण ज्यावेळी विचार कराल त्यावेळेस एक्स वाय रेषेच्या वरच्या बाजूला ही उभी पातळी असते म्हणजे व्हर्टिकल प्लेन असते आणि एक्स वाय रेषेच्या खालच्या बाजूला ही आडवी पातळी असते म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन असते ही पातळी असते. तसंच थर्ड अँगल मेथडमध्ये एक्स वाय रेषेच्या आता ही एक्स वाय रेषा आहे आपण ह्या एक्स वाय रेषेला घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं वरी फिरवलं ह्या रेषेप्रमाणे आणलं तर उभी पातळी ही आडवी पातळी ही वरती जाईल. म्हणजे एक्स वाय रेषेच्या वरच्या बाजूला थर्ड अँगल मेथडमध्ये ही आडवी पातळी असेल म्हणजे एच पी असेल आणि एक्स वाय रेषेच्या खालच्या बाजूला उभी पातळी म्हणजे व्हर्टिकल प्लेन असेल. आता प्रथम काटकोन पद्धतीमध्ये आता विद्यार्थी मित्रांनो थोडं आपल्याला या ठिकाणी बारकाईनं लक्ष घेण्याची गरज आहे की प्रथम काटकोन पद्धत आणि तृतीय काटकोन पद्धतीमध्ये थोडा फरक आहे. तो फरक आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे. या पद्धतीने वस्तूचे देखावे काढताना ती प्रथम काटकोनात ठेवली आहे असे मानायचे. म्हणजे ती वस्तू आपण जी ठेवलेली ती काटकोनात आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. आकृती दाखविल्याप्रमाणे उभ्या व आडव्या प्रक्षेप पातळीवर प्रक्षेपक घेऊन
लंबजन्य प्रक्षेप देखावे तयार करावायचे। या पद्धतीत वस्तू नेहमी, हे महत्त्वाचं आहे ठिकाणी लक्षात घ्या, या प्रक्षेप पद्धतीत वस्तू नेहमी प्रक्षेप पातळी व त्या वस्तूकडे बघणारा यामध्ये असते, म्हणजे जी प्रक्षेप पातळी जी असते व प्रक्षेप पातळी आणि बघणारा व्यक्ती म्हणजे ऑब्झर्वर याच्यामध्ये वस्तू असते। या पद्धतीत उभ्या प्रक्षेप पातळीवर तयार होणारा देखावा हा वस्तूचा समोरील बाजूसारखा दिसतो, म्हणून या देखाव्याला वस्तूचा समोरील देखावा किंवा फ्रंट व्ह्यू असे म्हणतात। आता आडव्या प्रक्षेप पातळीवर तयार होणारा देखावा हा वस्तूच्या वरील बाजूसारखा दिसतो, या देखाव्याला टॉप व्ह्यू असे म्हणतात। हे दोन्ही देखावे कागदावर काढणे सुईचे व्हावे म्हणून आडवी पातळी 90 अंशात उजवीकडून खाली सरकून, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरून किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन फिरून उभ्या पातळीच्या एका सरळ रेषेत आणणं आवश्यक आहे। वस्तूचा समोरील देखावा वरील देखावा खालील आकृतीप्रमाणे आपल्याला स्पष्ट दिसून येईल। आता या ठिकाणी पहा, हा आहे आपला फर्स्ट अँगल मेथड। आपल्याला फर्स्ट अँगल मेथडचा या ठिकाणी माहिती पाहिजे आहे। तर या फर्स्ट अँगल मध्ये ही उभी पातळी आहे आणि ही आडवी पातळी आहे। आपला जो ऑब्जेक्ट हा या ठिकाणी ठेवलेला आहे, हा ऑब्जेक्ट आपण कसा ठेवलेला, हा काटकोनामध्ये ठेवलेला आहे। आता ऑब्झर्वर हा या ठिकाणी आहे। ऑब्झर्वर म्हणजे कोण, जो विद्यार्थी किंवा शिक्षक लंबजन्य प्रक्षेप देखाव्याच्या माध्यमातून समोरील व वरील देखावा काढणार असेल तो व्यक्ती म्हणजे ऑब्झर्वर। आता ऑब्झर्वर या ठिकाणी आहे। ऑब्झर्वर ज्यावेळेस ह्या वस्तूकडे पाहिल तर वस्तूचे जे प्रक्षेपक तयार होणारे आहेत, आता हा एक प्रक्षेपक आहे, हा एक प्रक्षेपक आहे, हा एक प्रक्षेपक आहे, हा एक प्रक्षेपक आहे आणि हा एक प्रक्षेपक, हे सर्व प्रक्षेपक हे कुठं छेदतात, ह्या उभ्या प्रक्षेप पातळीला छेदतात, ह्या उभ्या प्रक्षेप पातळीला छेदतात। पण हे सर्व प्रक्षेपक हे एकमेकांना समांतर आहेत, तुमच्या लक्षात येऊन जाईल या ठिकाणी, हे एकमेकांना समांतर आहेत व हे प्रक्षेपक ज्या ठिकाणी प्रक्षेप पातळीला छेदतात, म्हणजे ह्या ठिकाणी हा प्रक्षेपक छेदला असेल तर ह्या प्रक्षेप पातळीला हा प्रक्षेपक हा 90 अंशाचा कोन केलेला असेल, म्हणजे काटकोन असेल। मग ह्या सर्व प्रक्षेपकाच्या अनुषंगाने जे बिंदू ह्या प्रक्षेप उभ्या प्रक्षेप पातळीवर तयार होतील, ह्या उभ्या प्रक्षेप पातळीवर जे बिंदू तयार होतील ते आपण जोडल्यानंतर समोरील देखाव्यासारखा हा एक देखावा या ठिकाणी तयार होईल। तुम्हाला या ठिकाणी लक्षात, हा जो समोरील देखावा हाच देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे हा ह्या वस्तूचा समोरील देखावा आहे आणि हा समोरील देखावा नेहमी उभ्या पातळीवर असतो, म्हणजे व्हर्टिकल प्लेनवर असतो। आता ऑब्झर्वरने ह्याच वस्तूकडे वरच्या बाजूने समजा ऑब्झर्व केलं तर त्याचे जे प्रक्षेपक आहे हे आडव्या प्रक्षेप पातळीला छेदतील। आता हे पण प्रक्षेपक हे एकमेकांना समांतर असतील व हे प्रक्षेपक ज्या ठिकाणी प्रक्षेप आडव्या प्रक्षेप पातळीला छेदतात तो बिंदू आणि प्रक्षेप पातळी याच्यामध्ये हे काटकोन करणारा असेल आणि हे जे प्रक्षेपक ज्या ठिकाणी ह्या प्रक्षेप पातळीला छेदलेले आहेत व बिंदू तयार झालेले ते बिंदू आपण एकमेकांना जोडून जी आकृती तयार होईल ती त्या वस्तूचा वरील देखावा असेल, ती त्या वस्तूचा वरील देखावा। हे सर्व झाल्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही आपल्याला आडवी पातळी, ही आपल्याला आडवी पातळी आहे, ही आडवी पातळी आपल्याला अशा पद्धतीने मूव्ह करायची किंवा फिरवायची आहे की ती ह्या उभ्या पातळीच्या एका सरळ रेषेत येईल, ह्या उभ्या पातळीच्या एका सरळ, म्हणजे ही पातळी अशी फिरून आपल्याला याच्या प्रमाणे आणायची, म्हणजे आपल्याला पुढील आकृतीमध्ये लक्षात येऊन जाईल, मी तुम्हाला दाखवतो। आता लंबजन्य प्रक्षेप देखावामध्ये दोन देखावे काढून आपल्याला त्या वस्तूचे पूर्ण मापे लक्षात येत नाही, त्यासाठी आपल्याला दोन पेक्षा अधिक देखावे त्या ठिकाणी काढणं हे गरजेचे आहे। तर वस्तूचे समोरील व वरील बाजूचे देखावे काढले तरी इतर बाजूंची माहिती होण्याकरिता त्या त्या बाजूकडे पाहून प्रक्षेपक घ्यावे लागतात। बाजूने पाहून देखावे काढण्यासाठी एकत्र उभ्या सहाय्यक प्रक्षेप पातळीचे सहाय्य घ्यावे लागते। ही सहाय्यकारी उभी प्रक्षेप पातळी आपण त्याला शॉर्ट फॉर्म आहे AVP आणि इंग्रजीत म्हणतो आपण ऍक्झ्युलरी व्हर्टिकल प्लेन। आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपण आकृती पुढे पाहणार आहोत, दाखविल्याप्रमाणे प्रमुख प्रक्षेप पातळ्यांना
काटकोनात आहे. म्हणजे ती जी आपण एबीव्हीपी तयार करणार आहोत, तात्पुरती उभी पातळी तयार करणार आहोत, ती पातळी ही उभ्या पातळीला व आडव्या पातळीला ही एकमेकांना काटकोनात असते. प्रक्षेपक घेतल्यानंतर ही सहाय्यक प्रक्षेप पातळी 90 अंशात फिरून उभ्या पातळीच्या पातळीत आणतात, उभ्या पातळीच्या एका सरळ रेषेत आणतात. दुसऱ्या बाजूला अशीच सहाय्यकारी प्रक्षेप पातळी मानून आणखी एका बाजूचा देखावा तयार करता येतो. डाव्या बाजूने पाहून तयार झालेल्या देखाव्याला डाव्या बाजूचा देखावा म्हणजे लेफ्ट हँड साइड व्ह्यू, तर उजव्या बाजूने पाहून तयार झालेल्या देखाव्याला उजव्या बाजूचा देखावा म्हणजे राईट हँड साइड व्ह्यू असे म्हणतात. आता साधारणपणे वस्तूच्या समोरील देखाव्यात काय काय मिळतं, कोणकोणती मापे मिळतात आपल्याला? वस्तूच्या समोरील देखाव्यात आपल्याला वस्तूची लांबी मिळते आणि उंची मिळते, ही दोन मापे मिळतात. तर वरील देखाव्यात वस्तूची आपल्याला लांबी मिळते आणि रुंदी मिळते. बाजूच्या देखाव्यात आपल्याला वस्तूची रुंदी मिळते व उंची मिळते. पण प्रथम काटकोन पद्धतीत हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे, प्रथम काटकोन पद्धतीमध्ये वस्तूचा समोरील देखावा एक्स वाय रेषेच्या वरील बाजूस, म्हणजे एक्स वाय रेषेच्या वरील कोणती पातळी असते, ही असते उभी पातळी. त्या उभ्या पातळीमध्ये आपल्याला त्या वस्तूचा समोरील देखावा तयार झालेला दिसेल. आणि वस्तूचा वरील देखावा एक्स वाय रेषेच्या खालील बाजूस, म्हणजे एक्स वाय रेषेच्या खालील पातळी कोणती असते, ती असते हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे आडवी पातळी असते. त्या आडव्या पातळीवर आपल्याला त्या वस्तूचा वरील देखावा हा तयार झालेला दिसेल. आता डाव्या बाजूचा देखावा समोरील देखाव्याच्या उजव्या बाजूस काढतात, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा आपण डाव्या बाजून बाजूचा देखावा पाहत असाल, काढत असाल, तर तो समोरील देखाव्याच्या उजव्या बाजूस काढला जातो व उजव्या बाजूचा देखावा हा समोरील देखाव्याच्या डाव्या बाजूस काढला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊन जाईल, हा आपला आहे फर्स्ट अँगल मेथड. या ठिकाणी हा काटकोन झालेला आहे आणि ही एक्स वाय रेषा आहे. आता एक्स वाय रेषेच्या वरच्या बाजूला आहे उभी पातळी म्हणजे व्हर्टिकल प्लेन, आणि एक्स वाय रेषेच्या खालच्या बाजूला आहे आडवी पातळी म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन. या दोन पातळ्याच्या मध्ये आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. आता ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर ऑब्झर्वर हा या बाजूने ह्या वस्तूकडे पाहिल. या वस्तूकडे पाहिल्यानंतर या वस्तूतून निघणारे जे प्रक्षेपक आहेत, हा एक प्रक्षेपक आहे, हा एक प्रक्षेपक आहे, हा एक प्रक्षेपक आहे, हे प्रक्षेपक उभ्या प्रक्षेप पातळीला छेदतील म्हणजे व्हर्टिकल प्लेनला छेदतील. तर ज्या ठिकाणी हे प्रक्षेपक छेदतील त्या ठिकाणी बिंदू तयार होतील, आणि हे बिंदू आपण ज्यावेळेस एकमेकांना जोडू तर त्यावेळेस ऑब्झर्वरनं पाहिलेला हा जो देखावा आहे हा फक्त एवढा देखावा हा उभ्या पातळीवर तयार झालेला दिसेल. पण एक अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, हे जे प्रक्षेपक आहे हे प्रक्षेपक एकमेकांना समांतर आहेत, आणि ज्या ठिकाणी हा प्रक्षेपक आणि उभी प्रक्षेप पातळी ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी ह्या प्रक्षेप पातळीशी ह्या प्रक्षेपकाचा 90 अंशाचा कोन तयार झालेला तुम्हाला लक्षात येईल. आता आपण हे समोरील देखाव्यासाठी पाहिलं, तसंच ऑब्झर्वर ज्यावेळेस हा वरच्या बाजूने ह्या देखाव्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, हे जे प्रक्षेपक आहे हे प्रक्षेपक ह्या आडव्या प्रक्षेप पातळीवर ह्या ठिकाणी छेदतील, आणि हे पण प्रक्षेपक एकमेकांना समांतर असतील, व हे प्रक्षेपक व ही आडवी पातळी ज्या ठिकाणी छेदते प्रक्षेप पातळीला त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार झालेला असेल, व हे प्रक्षेपकामुळे जे बिंदू तयार झालेले आहेत ते बिंदू आपण जोडून त्या वस्तूचा वरील देखावा तयार झालेला या ठिकाणी दिसेल. पण नंतर आपल्याला पुन्हा काय करायचं, हीच आपल्याला आकृती ड्रॉइंग शीटवरती किंवा कागदावरती काढायची असेल तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही जी आडवी पातळी आपली, ही आडवी पातळी आपल्याला घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरवायची, ती कशी आणायची, ही उभ्या पातळीच्या एका सरळ रेषेतील अशी आपल्याला त्या ठिकाणी फिरवायची. ही फिरवल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येऊन जाईल, ही आपल्याला कागदावरती अशा पद्धतीने तयार झालेली दिसेल. ही आपली एक्स वाय रेषा आहे, ही आपली उभी पातळी आहे म्हणजे व्हर्टिकल प्लेन आहे, या व्हर्टिकल प्लेनवर समोरील देखावा तयार झालेला आहे. एक्स वाय रेषेच्या खालच्या बाजूस ही आडवी पातळी आहे आणि ह्या पातळीवर आपल्याला वरील देखावा तयार झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक अजून एक सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, समोरील देखावा हा दोन्ही पद्धतीमध्ये म्हणजे प्रथम काटकोन पद्धतीत आणि तृतीय काटकोन पद्धतीमध्ये हा उभ्या पातळीवरच तयार होतो, आणि वरील देखावा हा दोन्ही
पद्धतीमध्ये हा आडव्या पातळीवर तयार होतो. राहिले बाजूची देखावे, बाजूची देखाव्यासाठी आपण तात्पुरती उभी पातळी तयार करणार आहोत. त्या तात्पुरत्या उभ्या पातळीवर त्या त्या ठिकाणी ते देखावे तयार होतील. आता या ठिकाणी तुम्हाला अजून स्पष्ट होऊन जाईल. आता आहे ही आहे उभी पातळी म्हणजे व्हर्टिकल प्लेन, ही आहे आडवी पातळी म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन. हे एकमेकांना दोन्ही काटकोनात आहेत, म्हणजे हा आपला हा फर्स्ट अँगल मेथड झाला. आणि ह्या बरोबर आपण काय केलेलं आहे, एक तात्पुरती उभी पातळी म्हणजे ही पातळी आपण या ठिकाणी जोडलेली आहे. पण ही जोडली कशी, ही पातळी आणि ही पातळी एकमेकांना काटकोनात आहे, आणि ही पातळी आणि ही पातळी ही सुद्धा एकमेकांना काटकोनात आहे. आता हा ऑब्जेक्ट आपला फर्स्ट अँगल मेथड आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. ज्यावेळेस ऑब्झर्वर हा समोरील बाजूने ह्या ऑब्जेक्टकडे पाहिल, ह्या ऑब्जेक्टकडे पाहिल्यानंतर याचे जे प्रक्षेपक ह्या प्रक्षेप पातळीला छेदतील, हे जे प्रक्षेपक तयार निघालेले आहेत, हे प्रक्षेपक ह्या उभ्या पातळीला ज्या ठिकाणी छेदतील त्या ठिकाणी एक बिंदू तयार होईल. तो बिंदू आपण जोडल्यानंतर एक समोरील देखावा या ठिकाणी आपला तयार होऊन जाईल. जसं इकडून पाहिल्यानंतर लक्षात हा भाग हा भाग या ठिकाणी तुम्हाला लक्षात येणार दिसेल. पण या ठिकाणी अजून एक लक्षात घ्या की मी तुम्हाला यावर पूर्वी बोललेलो आहे, हे जे प्रक्षेपक आहे हे प्रक्षेपक एकमेकांना समांतर असतील आणि प्रक्षेप पातळीशी काटकून करणारे असतील, प्रक्षेप पातळीशी काटकून करणारे असतील. तसंच ऑब्झर्वरने ज्यावेळेस ह्या ऑब्जेक्टला वरच्या बाजूने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस याचे जे प्रक्षेपक आहे हे प्रक्षेपक ह्या आडव्या पातळीवर छेदतील. ज्या आडव्या पातळीवर छेदल्यामुळे जे बिंदू तयार होतील ते बिंदू आपण जोडल्यानंतर त्या वस्तूचा समोरील देखावा ह्या आडव्या पातळीवरती तयार झालेला आपल्याला दिसेल. आणि ह्या ठिकाणी सुद्धा त्याप्रमाणे हे जे प्रक्षेपक आहे हे प्रक्षेपक एकमेकांना समांतर आहेत, आणि ज्या ठिकाणी प्रक्षेपक आणि आडवी प्रक्षेप पातळी छेदते त्या ठिकाणी प्रक्षेपकाला काटकून केलेला तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हे दोन देखावे आपण पाहिले. आता आपल्याला तिसरा देखावा काढण्यासाठी, आता समोरील देखाव्यातून आपल्याला काय लक्षात आलं, या वस्तूची लांबी लक्षात आली आणि उंची लक्षात आली समोरील देखाव्यावरून. वरील देखाव्यावरून काय लक्षात आलं, ह्या वस्तूची लांबी लक्षात आली आणि रुंदी लक्षात आली. आता आपल्याला अजून एक माप आपल्याला आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याला एक तात्पुरती उभी पातळी तयार करून ह्या बाजूने ज्यावेळेस ऑब्झर्वर ह्या वस्तूकडे पाहिल तर त्यावेळेस त्याचे प्रक्षेपक हे तात्पुरत्या उभ्या पातळीवर हे तयार झालेले दिसतील. आणि ह्या ठिकाणी जे प्रक्षेपक आणि तात्पुरती उभी पातळी वर ज्या ठिकाणी छेदतात त्या ते बिंदू सर्व बिंदू जोडून जी आकृती तयार होईल ती असते त्या वस्तूचा बाजूचा देखावा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण ऑब्झर्वर हा ह्या वस्तूला डावीकडून पाहतोय, म्हणजे डाव्या बाजूकडून पाहतोय, लेफ्ट हँड साईड व्ह्यू कडून पाहतो, लेफ्ट हँड साईड व्ह्यू काढायचा आहे. पण तो ज्यावेळेस फर्स्ट अँगल मध्ये काढल त्यावेळेस तो हा समोरील देखाव्याच्या उजव्या बाजूला येईल, हा समोरील देखाव्याच्या उजव्या बाजूला तयार झालेला दिसत. आणि नंतर ज्यावेळेस आपण हाच ऑब्जेक्ट आपण कागदावरती किंवा ड्रॉइंग शीट वरती काढण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस हा ही जी तात्पुरती उभी पातळी आहे ही ह्या उभ्या पातळीचा एका सरळ रेषेत आणायची, आणि ही उभी आडवी पातळी आहे ही पण आडवी पातळी ह्या उभ्या रेषेच्या उभ्या पातळीच्या एका सरळ रेषेत आणायची. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल, या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तृतीय काटकोन पद्धती बद्दलची माहिती. तरी विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण या चॅनलला कनेक्ट राहावं, येणाऱ्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील यासाठी या चॅनलला लाईक शेअर व बेल आयकॉनवर क्लिक करून तंत्रविषयाच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल ही लक्षात घ्यावी. धन्यवाद.